हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण समुद्रशास्त्रानुसार शरीराच्या कोणत्या भागावरील तीळ शुभ मानले जात नाही ते कोणते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. समुद्रशास्त्रानुसार शरीरावरती तीळ असणे शुभ संकेत आहेत का अशुभ संकेत आहेत ते आपण इथे बघणार आहोत. पण त्यांच्यामध्ये असे सांगितलेले आहे की तीळ हा खूप छोटासा नाही असला पाहिजे. जो तीळ मोठा असेल तर त्याचा प्रभाव जास्त पडतो, अन्यथा नाही. समुद्रशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की उजव्या बाजूच्या भुवईवरती तीळ असणे म्हणजे सुखामध्ये वृद्धी होते. हा तीळ आपल्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेमाचे शुभ फळ देतो. जो डाव्या बाजूच्या भुवईवरती तीळ असेल तर वैवाहिक जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. शास्त्रानुसार मान व खांदा ह्यांच्या जोडाच्या ठिकाणी तीळ असणे शुभ तसेच फलदायी नसते. जर मागे मानेवरती तीळ असेल तर शुभ संकेत आहेत. अशी व्यक्ती कर्मठ व जीवनामध्ये सफलता मिळवणारी असते. गळ्यावरती तीळ असणे व्यक्तीला दीर्घायुष्य व चांगला आवाज मिळतो. समुद्रशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की स्त्री असो अथवा पुरुष ह्यांच्या काखेमध्ये तीळ असणे शुभ नसते. ज्यांच्या काखेमध्ये तीळ आहेत त्यांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागते. ज्या व्यक्तीच्या नाकावरती पुढच्या भागावर तीळ आहे त्यांना भोग विलासमध्ये जास्त रुची असते. समुद्रशास्त्रानुसार नाकावरती उजव्या बाजूला तीळ असणे म्हणजे अगदी कमी श्रमामध्ये अधिक लाभ होतो. तसेच नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असणे अशुभ असतो. त्यांना खूप परिश्रम करूनसुद्धा कामामध्ये लाभ व सफलता लवकर मिळत नाही. कानाच्या पाळीवरती तीळ असणे पारिवारिक दृष्टीने शुभ नसते. त्यांचे कारण असे आहे की कानाच्या पाळीवरती तीळ असणे व्यक्तीच्या जीवनामध्ये वैराग्य आणते. त्याचबरोबर व्यक्तीची पारिवारिक जिम्मेदारी व वैवाहिक जीवनामध्ये रुची कमी असते. ज्या स्त्री अथवा पुरुषाच्या दोन्ही खांद्यावरती तीळ असेल त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष करावा लागतो. त्यांना जीवनामध्ये सफलता सहजपणे मिळत नाही. पायाच्या बोटांवरती तीळ असणे शुभ नसते. अशी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता दुसऱ्याच्या बुद्धीचा वापर करीत असते. असे लोक दुसऱ्यांकडे नोकरी करीत असतात. स्वतंत्रपणे आपल्या जीवनामध्ये पुढे जाणे त्यांना कठीण जाते. जर पायाच्या अंगठ्यावरती तीळ असणे शुभ असते त्यामुळे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते. मागील खालच्या बाजूस तीळ असणाऱ्यांनी आर्थिक कामामध्ये सावधानी ठेवली पाहिजे. ते हानिकारक असते. समुद्रशास्त्रानुसार मनगटावरती तीळ असणे शुभ नसते. ज्याच्या हाताच्या मनगटावरती तीळ आहे त्यांना जेलची यात्रा करावी लागते. टीप: या लेखामध्ये जी माहिती दिलेली आहे ती आम्ही फक्त आपल्यापर्यंत पोचवत आहोत. त्याची कोणतीसुद्धा हमी घेत नाही. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.